नमस्कार, कसे आहात सगळे? तर आताच रिसेंटली अमेरिकेत थँक्स गिव्हिंग होऊन गेलाय, आणि थँक्स गिव्हिंग म्हणजे काय, ब्लॅक फ्रायडे म्हणजे काय, तर याच्यावर मी एक व्हिडिओ केला होता मागच्या वर्षी डिटेलमध्ये. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही तो बघितला नसेल तर तिथे नक्की जाऊन बघा. आणि आज मी तुम्हाला थँक्स गिव्हिंग बद्दल काही जास्त सांगणार नाहीये, तर मी आज तुम्हाला थँक्स गिव्हिंगच्या रेसिपीज दाखवणार आहे की इथे अमेरिकन ट्रॅडिशनल थँक्स गिव्हिंगच्या रेसिपीज कशा असतात. खूप दाखवत नाहीये, दोन तीनच दाखवतीये, कारण मला खूप जणांच्या रिक्वेस्ट आल्या की तुम्ही अमेरिकन रेसिपीज आमच्या बरोबर शेअर करा. तर होपफुली या रेसिपीज नेक्स्ट इयर थँक्स गिव्हिंगला इथे जे लोक आहेत त्यांना तुम्हाला करता येतील. आणि खूप इझी पटकन रेसिपीज होतात, सगळं मिक्स करायचं आहे, बेकिंगला टाकायचं आहे. तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे क्विक दाखवते की ही माझी रेसिपी बुक आहे आणि ह्याच्यात जास्त आत्ता रेसिपीज नाही आहेत, पण आम्हाला ज्या रेसिपीज खूप आवडतात त्या मी इथे प्रिंट करून लावल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात आज मी तुम्हाला दाखवते की स्पॅनिश फ्लान खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप छान होते. तर मी साधारण एक दाखवते की मी प्लॅन हे आधी एक 3-4 दिवस आधीच प्लॅन करायला सुरुवात केली होती थँक्स गिव्हिंगच्या आधी, की सगळे मी जे ज्या रेसिपीज करणार होते, जसं की मी स्पॅनिश फ्लान करणार होते, कॉर्न कॅसेरोल करणार होते, तर त्या रेसिपीज म्हणजे त्याला इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार आहेत ते मी या कागदावर लिहून घेते. म्हणजे मग घरी काय आहे आणि काय मला विकत आणायचं आहे ते चेक करायला सोपं पडतं. मी खरं व्हीगन मीट लोफ पण करणार होते, ॲक्च्युली खूप छान रेसिपी आहे, पण मला जमलं नाही आणि त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगितलंच आहे. तर इथे दाखवते की हे आधी मी जसं लिहित होते तसंच मी बघत होते की घरात काय काय अवेलेबल आहे, आणि जे अवेलेबल आहे त्याच्यासमोर मी टिक मार्क करत होते की म्हणजे जे आणायचं आहे त्यालाच ते फक्त तेवढी मी लिस्ट करून तेवढं मी ऑनलाईन ऑर्डर करणार होते. कारण की नाही म्हटलं तरी आता जॉब चालू आहे आणि जाऊन प्रत्यक्षात आणणं होत नाही ग्रोसरी स्टोअरमध्ये, त्याच्यामुळे मग मी अशी लिस्ट तयार केली आणि ऑनलाईन मग मी सगळी कार्ट तयार केली टार्गेटमध्ये, आणि त्याप्रमाणे मग मी सगळे बाकीचे उरलेले इन्ग्रेडियंट्स मागवले. तर इथे दाखवते की थोडक्यात कसं मी हे प्लॅन केलं, कसं मी सगळं जे होतं ते घरातले इन्ग्रेडियंट्स आधी टिक करून घेतले, आणि सगळे स्पायसेसही याच प्रकारे सगळं मी अरेंज केलं. नंतर सॉस किंवा केचप जे हवं होतं तेही अशाच प्रकारे सगळं चेक करून ती लिस्ट मी बाकीची ऑर्डर करून घेतली ऑनलाईन ड्राईव्हअपसाठी. थँक्स गिव्हिंगला ॲक्च्युली आम्ही आमच्या फ्रेंड्सकडे जाणार होतो थँक्स गिव्हिंग सेलिब्रेट करायला, आणि त्याच्यासाठी मी काही अशा डिशेस प्लॅन केल्या होत्या की फास्ट आणि क्विक होतील आणि त्या मला इझिली तिथे घेऊन जाता येतील, आणि ट्रॅडिशनल अशा काही डिश. पण वेन्सडेला आम्ही बूस्टर शॉट घेतला आपल्या कोविडचा, म्हणजे तिसरा शॉट घेतला आणि फायझरचाच घेतला, पण त्यांनी आम्हाला थोडे साईड इफेक्ट झाले. आम्हाला दोघांनाही माइल्ड टेम्परेचर आलं, हात खूप दुखत होता आणि बॉडी पण थोडी दुखत होती, असं म्हणजे आजारल्या टाईप झालं होतं. पण पहिल्या 2 शॉटला वॅक्सिनला आम्हाला काहीही त्रास झाला नाही, पण या तिसऱ्याला आम्हाला थोडा त्याचा साईड इफेक्ट जाणवला, पण तो फक्त राहिला साधारण एक दिवस. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला लगेच ऑफिस होतं, मी ऑफिसला गेले, नंतर काहीही त्रास झाला नाही. पण मी म्हटलं तुम्हाला एक अपडेट देते की बूस्टरनी कधी कधी थोडासा त्रास होऊ शकतो, पण घाबरू नका, एका दिवसात लगेच जातो. आम्ही कुठलेही मेडिसिन घेतले नाहीत ताप बीप कमी होण्यासाठी, ऑटोमॅटिकच बॉडीनी फाईट केलं आणि नॅचरली आम्ही सगळे नीट दोघंही नीट झालो आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे नील आणि जे पण त्यांनी फायझरचा पहिला त्यांचा वॅक्सिन झालेला आहे 5 इयर्स आणि अपमध्ये आता त्यांना मिळालं आहे, इवाला अजून मिळालं नाही आहे, पण त्या दोघांना काहीही त्रास झाला नाही आहे. आणि आता त्यांचा सेकंड शॉट आता 3 डिसेंबरला आहे, आणि तेही मी तुम्हाला एका व्हिडिओमधून अपडेट करीनच. पण दोघाही मुलांनी खूप छान वॅक्सिन घेतला, दोघांनाही त्रास झाला नाही. तर इथे दाखवते सगळ्यात आधी पम्पकिन पॅची रेसिपी, त्याला 4 अंडी म्हणजे 3 अंडी 3 एग योग लागणार आहेत आणि
आणि एक अख्खं अंडं लागणार आहे. नंतर हा पाय क्रस्ट होता तो मी वॉलमार्टमधनंच रेडीमेड विकत घेतला होता. ब्राऊन शुगर लागणार होती, पम्पकिन पाय प्युरी कॅन लागणार आहे एक, इव्हॅपोरेटेडचा एक कॅन, नंतर ग्राउंड सिनेमन आणि पम्पकिन पाय स्पायसेस आणि व्हॅनिला इसेन्स. आणि तुम्हाला जर थोडंसं हवं असेल तर तुम्ही जिंजर पावडरही घालू शकता. आणि ते दाखवते की मी स्पॅनिश फ्लांसाठी हे भांडं काढलं होतं आणि त्याला 3 अंडी लागणार होती, पण एक अंडं मला काढायचं राहिलं होतं. आणि इथे साखर मी इथे कॅरमलाइज करण्यासाठी ठेवलं होतं, कारण हे तसं थोडक्यात कॅरमल पुडिंग जसं असतं तसंच हे होतं. तर आधी मी साखर सगळी मेल्ट करून घेतली आणि मग ही भांड्यात घातली आणि मग ती भांड्याला सगळीकडे छान नीट मिक्स करून घेतलं, पण थोड्या गडबडीत साखर माझ्याकडनं जास्त कॅरमलाइज झाली त्याच्यामुळे थोडी थोडी डार्क वाटते. आणि इथे इवा मला मदत करते. तर आता आपण करतोय पम्पकिन पाय आणि मी कॅमेरा खाली करते. रेडीमेड पम्पकिन पायच घेतलाय. आणि जसं मी सांगितलं आम्हाला बरं वाटत नव्हतं, फ्रेंड्सकडे तर जाणं आम्ही कॅन्सल केलंच होतं, पण घरी मुलांसाठी काहीतरी एक थँक्स गिविंग मील करायचं म्हणून मग मी थोडंसं हे केलं होतं. आणि मी म्हणलं चला मी करतेच आता मी थोडीशी रेसिपी पण तुमच्यासाठी आणते. तर इथे मी आधी सगळे अंडी अशी फोडून ते 3 अंड्याचा योग घेतला. रेसिपीज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्ग्रेडियंट्स देती आहे आणि ही रेसिपी माझी नाही आहे, मी ही अशा रेसिपी बघून ज्या मला आवडल्या त्या रेसिपीज मी तुमच्यासाठी इथे आणल्या आहेत. पण खूप छान ह्यानी पम्पकिन पाय होतो. आणि हा माझ्याकडे कॅन ओपनर आहे इलेक्ट्रिक, तर खूप जुना आहे, 10 वर्ष होऊन गेली आहेत. आणि त्यांनी मी सगळे आधी कॅन्स ओपन करून घेतले आणि इवाला आज बसायचं होतं, इवाला आज सगळं माझ्याबरोबर हे करायचं होतं, म्हणून मग मी तिला शेजारी जवळ बसवलं होतं. आणि मग हे सगळं पम्पकिन पाय प्युरी मी काढून घेतली इथे, पम्पकिनची प्युरी. आणि मग अंड्यामध्ये ते सगळं अंडं आधी फेटून घेतलं होतं आणि त्याच्यात मग हे करून इथे मी आधी सिनेमन पावडर घातली आणि मग नंतर पम्पकिन पाय स्पाइस पावडर होती ती घातली. माझ्याकडे जिंजर पावडर नव्हती त्याच्यामुळे, नाही तर ती असेल तर त्यांनी फ्लेवर चांगला येतो. ती थोडीशी 1/4 टीस्पून घातली तर त्याचाही मी मेजरमेंट देते आहे. मीठ घालायचं आहे ह्याच्यात आणि मग हे सगळं झालं की मिक्स करून घ्यायचं होतं. तर इवाला मिक्स करायचं होतं आणि मी तिचा हात पकडून मिक्स करण्याचा ट्राय करत होते, पण तिला स्वतःच्या हातानेच मिक्स करायचं होतं. आणि मला भीती वाटत होती की ती कोणा सांगतेय की काय सगळं बॅटर, पण तिने केलं, छान मिक्स केलं. आणि इथे दाखवते व्हॅनिला इसन्स घातला मी थोडा 1/2 टीस्पून आणि मग इवा असं मिक्स करत होती. आणि ह्याच्यानंतर मग आपल्याला इव्हॅपोरेटेड मिल्क घालायचं आहे. तर थोडं थोडं करत मी इव्हॅपोरेटेड मिल्क घातलं, कारण की एकदम घातलं असं तर मग नीट मिक्स करता आलं नसतं, बॅटर खाली सांडलं असतं आणि इवालाही परत मिक्स करायचं होतं. तर अशा पद्धतीने तिने मी असं करत करत आणि हळूहळू करत इव्हॅपोरेटेड मिल्क घालत हा सगळं पम्पकिन पायचं छान असं बॅटर एक तयार केलं. आणि हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर मग मी तो रेडीमेड जो पाय क्रस्ट होता त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर ओतलं. आणि तो मी काही पाय आधी प्री बेक किंवा असं काही केलं नव्हतं, कारण त्याच्यावर तसे काही इन्स्ट्रक्शन्स नव्हते, त्याच्यामुळे डायरेक्ट हे सगळं बॅटर घातलं. मी ओव्हन ऑलरेडी 350 फॅरनहाईट म्हणजेच 180 सेल्सिअसला प्री हीट करून ठेवला होता. आणि मग इथे दाखवते की हे खाली मी घातलं आणि मग साधारण एक 55 मिनटं टायमर लावला. त्यांनी सांगितलं होतं की 50 ते 60 मिनटं लागतील, तर मी 55 लावलं होतं. आणि मी नंतर टूथपिक बघून घालून बघणार होते. तर इथे स्पॅनिश फ्लान करते लगेचच, 3 अंडी लागतात. खूप सिम्पल रेसिपी आहे, खूप फास्ट होते आणि खूपच टेस्टी होते, नक्की ट्राय करून बघा. तर 3 अंडी घातली आणि ती थोडीशी आता पुढे दाखवतेच की फेटून घेतीये. परत इवाबाईंना फेटायचं होतं स्वतःहून आणि ती ऐकत नव्हती, पण मग मी तिला दिलं, मग तिने थोडंसं फेटून घेतलं. आणि ह्याच्यासाठी आपल्याला फक्त 4 इन्ग्रेडियंट्स लागतात, 3 अंडी, 1 कॅन कंडेन्स मिल्क आणि 1 कॅन इव्हॅपोरेटेड मिल्क आणि थोडंसं व्हॅनिला इसेन्स अंड्याचा वास जाण्यासाठी, दॅट्स इट. आणि इथे दाखवते की 1 कॅन इव्हॅपोरेटेड मिल्क घातला होता, कंडेन्स मिल्क घालतीये. आणि मी अख्खा 1 कॅन नाही घातला, 3/4 पेक्षा थोडंसं जास्त घातलं, कारण त्यामध्ये खूप गोड होतं, पण ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी जास्त घातलं तरी हरकत नाही आहे. आणि अंदाजाने 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स. आणि मी सगळं हे परत चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे मी त्या पॅनमध्ये घातलं जिथे आपण कॅरमलाइज साखर केली होती. आणि वरनं ॲल्युमिनियम फॉईल लावली म्हणजे मग साखर ती वर येत नाही आणि म्हणजे वरून छान दिसतं हे. आणि मग 350 परत मी पम्पकिन पायच्या शेजारीच ठेवलं साधारण एक 45-50 मिनटासाठी. तर आता इथे दाखवते कॉर्न कॅसेरोल, तर त्याच्यासाठी सार क्रीम लागणार होतं, नंतर स्वीट कॉर्न क्रीम स्टाईलचं
आपल्याला हे लागणार आहे, नंतर बटर लागणार आहे, जिफी कॉर्न मिक्स मफिन मिक्स एक पॅकेट लागणार आहे, नंतर आपल्याला कॉर्न स्वीट कॉर्न चं आपल्याला एक कॅन लागणार आहे आणि चीज लागणार आहे. तर इथे मी सेम बोल घेतला होता पम्पकिन पायसाठी लागणारा, आणि ज्याच्यात आपल्याला बेक करायचं आहे तर ते याच बटरच्या स्टिकनी आपल्याला जे बटर लागणार होतं त्यांनी आधी मी हे पॅन ग्रीस करून घेतला, कारण की मला परत दुसरं बटर काढायचं नव्हतं. मी जसं म्हणलं की मला त्रास होत होता पण त्याच्यात मी करत होते, तर हे आधी मी सगळं बटर आणि एका साईडला थोडं थोडं करत मेल्ट करून घेतलं, कारण की याला मेल्टेड बटर लागणार होतं. मी रेसिपीज परत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देती आहे, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला सगळं मिळेल. आणि हे जे जिफी मिक्स बॉक्स होता, एक अख्खा बॉक्स पॅकेट लागणार आहे, तर हे सगळं आधी ओतून घेतलं मी ह्याच्यामध्ये, आणि मग एक एक करत बाकी जे सगळं ओतलं, की जसं हे कॅन्स होते आधी मी ओपन करून घेतले परत, आणि इवाबाई दिसत नाही तिथे, ती कली बहुतेक उतरली होती आणि खेळायला गेली होती, आणि हे सगळं कॅन आधी ओपन करून घेतले. तर हे जे होतं क्रीम स्टाईल, हे आपल्याला डायरेक्टच घालायचं होतं, पण कॉर्न जे आता मी फोडती आहे त्या आपल्याला पूर्ण ड्रेन करून घ्यायचे होते, कारण की ह्याच्यात पाणी असतं, म्हणून मी ते अर्धच ओपन केलं होतं. आणि आता इथे दाखवते की ह्याच्यामध्ये मफिन मिक्सच्या पॅकेटमध्ये मी आधी हे कॉर्न स्टाईलचं एक कॅन घातलं, नंतर हे कॉर्नचं पाणी काढून घेतलं होतं, तर ते मी सगळं त्याच्यात घातलं आणि मग ते थोडं मी छान मिक्स करून घेतलं. आणि ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात मिक्स सॉरी मेल्टेड बटर घालायचं होतं, तर मी हळूहळू करत तू बटर पण मेल्ट करत होते, तर ते मी मेल्ट करून घेतलं. आणि याच्यात 8 औंस सार क्रीम घालायचं होतं, तर आता जे इथे असतील आपल्याकडे 8 औंस सार क्रीमचं एक छोटंसं कंटेनरही मिळतो, पण माझ्या घरी आता हे होतं अवेलेबल, त्याच्यामुळे मग मी हेच 8 औंस मेजर करून घेतलं. तर इथं दाखवते की माझ्याकडे छोटीशी अशी स्केल पण आहे, फूड स्केल, तर त्याच्यामध्ये मी 8 औंस मेजर केलं आणि ते घातलं, आणि ते सगळं छान मिक्स करून हे सगळं मिक्स नीट झाल्यानंतर आपण जो पॅन ग्रीस केला होता ज्याच्यात आपण बेक करणार होतो त्याच्यामध्ये हे सगळं घातलं, आणि हे सगळं नीट छान मी स्प्रेड करून घेतलं स्पॅचुलानी. आणि याच्यामध्ये चेडर चीज घालायचं होतं 1 कप, तर ते घालून घेतलं, आणि थोडं 1 कप मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं जास्त ॲड केलं. तर मी इथे माइल्ड चेडर चीज घेतलं आहे, पण तुम्हाला आवडत असेल तुम्ही शार्प चेडर चीज पण घालू शकता. परत ह्याला फॉईल लावायची होती, आणि हे आपल्याला परत खाली 350 खाली साधारण 1-40 मिनिटांवर बेक करायला टाकायचं होतं, तर मी ते टाकलं होतं खाली. आणि ते दाखवते की रेड लॉबस्टर इथे जे रेस्टॉरंट आहे इथे जे असतील त्यांना माहिती असेल, तर तिथे असे त्यांचे बिस्किट्स खूप फेमस आहेत आणि माझ्याकडे हे पॅकेट अवेलेबल होतं, आणि मी म्हणलं काहीतरी साईड डिश हवी म्हणून मग मी हे करत होते. बाय द वे या सगळ्या मी जे दाखवते त्या साईड डिशच दाखवते, 2 डेझर्ट कॉर्न केसरोलही साईड डिश म्हणूनच असते आणि बिस्किट्स, तर त्याच्या पॅकेटप्रमाणेच मी सगळी रेसिपी करती आहे. ते तुम्ही जर आणलं तर तुम्हाला त्या पॅकेटच्या मागे दिसेल, तर त्याप्रमाणे ते सगळं मी मिक्स केलं, चीज घातलं आणि गार पाणी त्याला घालायचं होतं ते घातलं, आणि बेकिंगच्या इन्स्ट्रक्शन्स त्याच्या वेगळ्या होत्या. मग मी एअरफ्रायला हे करणार होते म्हणून एअरफ्रायचे मी ट्रे घेतले, त्याला पार्चमेंट पेपर लावलं आणि ऑलिव्ह ऑइलच्या स्प्रेनी थोडंसं ते स्प्रे करून घेतलं, म्हणजे ते चिकटणार नाही खाली म्हणून. आणि मग असं स्कूपनी सगळे मी बिस्किट्सचे हे घालून घेतले, आणि त्याने सांगितलं होतं की जास्त मिक्स करायचं नाही, त्याच्यामुळे मी पण जास्त मिक्स करत बसले नाही, इन्स्ट्रक्शनप्रमाणेच मी सगळं फॉलो करत गेले. आणि इथे सगळं झालं, आणि इथे त्यांनी सांगितलं होतं की मेल्टेड बटरमध्ये त्यांनी दिलेला जो पाऊच होता त्याच्यात मिक्स हर्ब पावडर होती, ती त्याच्यात घालून मिक्स करायची होती. आणि ते दाखवते की इथे सगळं रेडी आहे, पम्पकिन पाय, स्पॅनिश फ्लान, कॉर्न कॅसेरोल आणि बिस्किट्स. पण एअरफ्रायमध्ये माझे थोडे तुम्हाला जे दिसत असतील हे बिस्किट्स थोडेसे जास्त झाले, तर माझ्या लक्षात नाही आलं ते तो ट्रे चेंज करायचा, तर पण इकडचे बिस्किट छान झाले होते. आणि त्याला आता दाखवते की वर्ण जे आपण मेल्टेड बटरमध्ये त्यांनी हर्ब पॅकेट घातलं होतं तर ते त्याला बटर असं लावून घ्यायचं होतं, तर ते मी बटर लावते. आणि अशा प्रकारे आमचा साधा सिम्पल थँक्स गिविंग आम्ही घरी सेलिब्रेट केला, कारण की अजिबात बाहेर जायची त्राण नव्हते, आणि फ्रेंड्सनी खरं खूप प्रेमाने इन्व्हाइट केलं होतं पण खरंच शक्य नव्हतं जाणं, त्याच्यामुळे हे सगळं आम्ही घरीच खाल्लं. आणि मी दाखवायचं विसरले की इथे पम्पकिन पाय झाला होता, तर तो मी कापून दाखवते आहे. आणि फ्लान पण मी आधी साईडनी सगळ्या सुरीनी त्याच्या एजेस काढून घेतल्या आणि मग तो प्लेटमध्ये उलटा केला, म्हणजे मग कॅरमलाइज साईड असते ती वर येते आणि वरची साईड खाली जाते. तर इथे दाखवते की पम्पकिन पाय अशा पद्धतीने मी कापून घेतला, आणि मग पायच्या त्या स्पॅचुलानी
तो असा उचलला आणि खूप छान झाला होता. साधारण मला 60 मिनिटं लागली, म्हणजे 1 तास लागला पम्पकिन पाय बेक व्हायला. आणि मला फ्लानलाही साधारण तेवढाच वेळ लागला. मी दोन्हीमध्ये टूथपिक घालून आधी चेक केलं होतं आणि झाल्यावर मग मी तो काढला आणि हे दोन्ही गरम होतं. थोडा सेट व्हायला वेळ हवा होता, पण आमच्याकडे तेवढा पेशन्स नव्हता कोणामध्येच. सगळ्यांना खूप भूक लागली होती, तर अशा पद्धतीने मी हे तुम्हाला फक्त दाखवायचं म्हणून इथे क्लिप घालतीये. इथे तुम्हाला मी रेसिपीज दाखवल्या की कशा आपल्या झाल्या होत्या आणि आमचं खाऊन झालंय. हे आता थोडंसं कॉर्न कॅसरोल शिल्लक राहिलंय आणि पम्पकिन पाय शिल्लक राहिलाय आणि स्पॅनिश फ्लान सगळा संपला, कारण तो आमचा सगळ्यांचाच फेवरेट आहे. आणि बिस्किटं पण संपली. काय झालं तुला यायचं? आणि ते इवा आली आहे आणि इवालाही कॉर्न कॅसरोल खूप आवडला आणि स्पॅनिश फ्लान खूप आवडला. तर असा हा आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक शेअर करायला विसरू नका. तर रेसिपीज मी सगळ्या इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. तुम्हाला ज्यांना इंस्टाग्रामला फॉलो करायचं त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा खाली देते, तुम्ही तिथे जाऊन फॉलो करू शकता. लवकरच तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत बाय 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 बाय.